ओम अत्यानंति विरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे। हरे कृष्ण सगळ्यांना, हरे कृष्ण। आपण अध्यायाला सुरुवात करूया। मग या भक्ती योगाच्या मार्गाला आपण आज सुरुवात करणार आहोत। या भक्ती योगाच्या टप्प्यावरती येताना पहिल्यांदा आपण जो अज्ञान अष्टांग योग बघितला, मग त्याविषयी आपण थोडस एक मग या अष्टांग योगाला, मग आपण कालच्या अध्यायामध्ये जाणलं की अष्टांग योग काय आहे। भगवंतांनी अष्टांग योगाविषयी सर्व सविस्तर असं सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा या आठ असे हे टप्पे आहेत। आणि तिथे मनाला संयमित करणं, मग त्या समाधीस्थ अवस्थेपर्यंत जाऊन मनाला संयमित मनाला नियंत्रित करणं हे कसं काय शक्य आहे। मग ज्या द्वापार युगामध्ये अर्जुनही भगवंतांना प्रश्न विचारतोय की हे मी वाऱ्याला पकडू शकेन पण मी त्या मनाला संयमित करणं खरोखर खूप कठीण आहे। मग भगवंत म्हणतात कठीण आहे पण अशक्य नाही। की अनेक मग ज्ञानाने, मग ज्ञानाचा आणि अभ्यास करून आणि प्रयत्न करून निश्चितच हे शक्य आहे। अभ्यास येन तू कौंते, मनाला संयमित करणं मनाला मार्गदर्शन करणं हे निश्चितच। आणि तेच आज आपण जाणणार आहोत। ज्ञान विज्ञान योग म्हणजेच काय, की या ज्ञानाचं ऍप्लिकेशन, त्या ज्ञानाचं आचरण, नुसतंच ज्ञान घेऊन नाही त्या ज्ञानाचं आचरण। आणि मग भगवंताला प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं की अयशस्वी योग्यांचं पण गंतव्य स्थान आहे, त्यांचंही काही वाईट होत नाही। त्यांनी प्रयत्नपूर्वक जेव्हा स्वतःला त्या आत्मसाक्षात्कारी मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा निश्चितच त्यांचा पुढच्या जन्मी त्यांना तो प्रवास करण्याची संधी मिळते। आणि मग त्यांचा कुठेतरी गुणवान कुटुंबामध्ये, आध्यात्मिक कुटुंबामध्ये, श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म होतो। आणि म्हणून हे सगळे भक्तीचे मार्ग, बुद्धियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, सांख्य योग हे सगळे बघितलेले आहेत, सगळे टप्प्याटप्प्याने। मग अष्टांग योग सुद्धा टप्प्याटप्प्याने भगवंतांशी जोडलं जाण्याचा तो जो मार्ग आहे तो थोडासा टप्प्याटप्प्याने, आपण ज्या भक्तियोगाला आपण बघतो की जी लिफ्ट प्रमाणे आहे, उद्वाहक, की अगदी थेट लगेच तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये एकदा असल्यावर तो डिवोटी, तो भक्त हा भगवंतांशी निश्चितच अक्षरशः खूप संलग्न आणि भगवंतांशी संबंध जोडू शकतो। म्हणूनच भक्तांचं हे अतिशय, भक्त भगवंतांना प्रिय आहेत आणि भक्त भगवंतांसाठी विशेष आहेत। आणि म्हणूनच भक्ती योग हा सर्वोच्च योग म्हणून जाणलेला आहे।
त्याच लाईन्सवर आपण पुढे जातोय की मग ज्या प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की कशा प्रकारे मनाला संयमित करून मनाला मार्गदर्शन, कारण मैं चिंती ते वैरीनं चिंती, मग त्याला शत्रू कसं बनवायचंय, मित्र कसं बनवायचंय, हे सुद्धा आपल्याला ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. आणि मग याच ज्ञानाचा पुढे महिमा सांगत भगवंत सांगतात कश्चिन मा वेत्ती तत्वत, की मग अशा प्रकारे भक्तीमध्ये मग योग, मग आपण कर्म योग जाणला, मग एखादी बुद्धिमान मनुष्य जेव्हा तो मनुष्य योगा करतोय तेव्हा तो भगवंतांची सेवा करतोय, कृष्ण भावना भावित कर्म करतोय, आणि जेव्हा योग करतो आहे तेव्हा ते भक्ती मार्गामध्ये करतो आहे. मग फक्त शारीरिक कुठेतरी योगा करून आणि त्या शरीराला आणि मनाला कुठेतरी मेडिटेट आणि मनाला कुठेतरी एकाग्र करून फक्त त्या भौतिक गोष्टी आजमावण्यासाठी, भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी त्याचा जर उपयोग केला तर तिथे कृष्ण मिसिंग आहे. गोल काय पाहिजे? गोल कृष्ण पाहिजे. आणि म्हणूनच कृष्णाबद्दलच्या ज्ञानाचा महिमा, कृष्णाबद्दल आपण जाणायला सुरुवात केलेली आहे 7व्या अध्यायामध्ये. मग कृष्णांच्या शक्तीचं काय आहे, भगवंतांच्या शक्ती, आणि मग आपण कुठला भाग आहोत भगवंतांच्या शक्तीचा, मग भगवंतांना शरण जाणं, मग ज्या चार प्रकारच्या व्यक्ती भगवंतांना शरण जाऊ शकतात आणि ज्या चार प्रकारच्या व्यक्ती भगवंतांना कधीच शरण जाऊ शकत नाही, मग देवपूजा आणि व्यक्तित्ववाद, मग ज्या देवी देवता डेमिगॉड्सचं भगवंत प्रभुपादांनी त्यांना डेमिगॉड्स म्हटलेलं आहे, पण डेमिगॉड्स म्हणजे कशा प्रकारे, तर ते कुठल्याही डेमनियाक, म्हणजे आपण आहोत ते कालच मला वाटतं का कुठल्या परवा ह्याच्यामध्ये सांगितलं की डेमोनियक आहोत आपण, पटकन या भौतिक गोष्टींशी निगडीत असल्यामुळे आपण त्या पटकन भौतिक गोष्टी, मग खूप खूप थोड्या प्रमाणामध्ये आपल्या जरी कृष्ण भावना तरी अगदी थोड्या अंशाने आपण साध्या नॉर्मल व्यक्तींपासून कुठेतरी फरक करू शकतो जेव्हा ती कृष्ण भावना आपण आजमावायला लागतो, आत्मसात करायला लागतो. पण हे जे डेमी गॉड्स म्हटलेलं आहे त्या दैवी भावना आणि दैवी की कशा प्रकारे हे दैवी या शक्ती ज्या आहेत, आणि जे भगवंतांनी सांगितलं की सगळे अधीक्षक आहेत भगवंतांचे, ऍडमिनिस्ट्रेटर्स, की जे या भौतिक वस्तूच्या भौतिक जगाच्या गरजा पुरवत असतात, आणि म्हणूनच या डेमी गॉड्स हे भगवंतांच्या अतिशय निकट असतात, अतिशय एक्स्टॅल्टिक म्हणतात की अतिशय त्यांच्या जवळ घनिष्ठ अशा भगवंतांच्या असतात, आणि ज्या ब्रह्मा आणि शिवानी सुद्धा भगवंतांची विष्णूची स्तुती केलेली आहे. मग आपल्याला पुढे जाऊनही अनेक महती जाणायच्या आहेत. मग भगवंतांनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे कृष्णाला शरण जाणं ज्या व्यक्तींविषयी सांगितलं, पण भगवंत प्रत्यक्ष अशा गोष्टींविषयी की तू कुठे मला जाणू शकतोस अशा व्यक्ती अशा गोष्टींची भगवंतांनी माहिती दिलेली आहे. आणि मग भ्रमातून भक्तीकडे, मग जी व्यक्ती भ्रमामध्ये असते कुठेतरी, जसं आपण म्हटलं की वाल्याचा वाल्मिकी, मग कुठेही पाप आपल्या अंगावर घेत नाही, तेव्हा जेव्हा नारद मुनी विचारायला सांगतात की या तुझ्या पापामध्ये तुझी फॅमिली आहे का वाटेकरी, जेव्हा विचारायला जातो तेव्हा सगळे नकार देतात, आणि म्हणून मग ते नारदांनी सांगितलेला मार्ग स्वीकारतात आणि त्या आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये, त्या समाधीस्थ अवस्थेमध्ये, इतक्या समाधीस्थ, इतकं ध्यानस्थ होतात की अंगावर वारूची वारुळ चढतात मुंग्यांची, तरीही काही पत्ता नसतो. अशा प्रकारे स्वतःला त्या समाधीस्थ अवस्थेमध्ये नेलेलं असतं. आणि म्हणून भ्रमातून भक्तीकडे, की जरी कुठेतरी अधपतन होण्याकडे जात असली व्यक्ती, तरीही तिला जर ती कुठेतरी ठिणगी असेल मनामध्ये कृष्ण भावनेची, तर निश्चितच ज्या भगवंतांनी उपदेश केलेला आहे नारद महाराजांथ्रू तो उपदेश आलाय, मग ज्या ध्रुव महाराजांना आपण बघितलं, मग आजच्या अध्यायात आपण अजून काही जाणणार आहोत त्यांच्याविषयी. आणि मग 7वा अध्याय सुरू कर. एक अशा प्रकारे आपण या 6व्या अध्यायावरून भक्तीच्या मार्गावरती, कर्मयोगातून भक्तीच्या, ऍक्च्युअल भक्तीच्या, भक्ती सेवेच्या, मग विविध भक्ती सेवेच्या, जसं मी म्हटलं नवविध भक्तीच्या सेवा आहेत, कीर्तनम, श्रवणम, अर्चनम, स्मरणम, वंदनम, पादसेवनम, साख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम, मग याचे सुद्धा वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळे उदाहरणं आहेत. कशा प्रकारे तुम्ही श्रवण आणि कीर्तन करतेय, मी आहे एक प्रकारची सेवा केली जाते भगवंतांची, मग वंदन केलं जातंय भगवंतांना, दोन हात तिसरं मस्तक भगवंतांसमोर, मग अर्चना, ज्या पूजा अर्चा केल्या जातात त्यांच्यामध्ये फुलं वाहिली जातात, अर्चना केली जाते, त्यानंतर स्मरण, विष्णूचं नामस्मरण केलं जातं, स्मरण, मग पाद्यसेवनन, पादी पादुकांची पूजा केली जाते, त्यानंतर साख्यम, ज्या सख्यानी, मग जो भगवंतांचा प्रिय सखा आहे अर्जुनाने तसं साख्य कोणी निभावणार आहे, आणि दास्य म्हणजे हनुमानाचं उदाहरण, की प्रत्येक वेळी सेवक म्हणजे हनुमान डोळ्यासमोर येतात, हे एक उत्तम सेवक, प्रभू रामचंद्रांचे उत्तम सेवक असे भगवंत हनुमान. आणि सगळ्यात शेवटी मग काय,
की साख्यम दास्यम आत्मनिवेदनम, म्हणजे बळीराजानी, ज्या बळीराजानी वामन अवतारामध्ये आत्मनिवेदनम की भगवंताला शरण गेला की आता तुम्हाला तिसरं पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावरती ठेवा, अशा प्रकारे इतकी भावना, कारण इतकं ते दृढ निश्चय असतो की आपण जे काही ठरवलं आहे तसं द्यायचं. आणि म्हणूनच भगवंतांना अशा प्रकारे भगवंत सांगतायत, श्री भगवान वाच मैया सक्त मना पार्थ योगम युंजम मदाश्रयः, सॉरी योगम युंजम मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा न्यास्यसि तच्छृणु तच्छृणु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन मग योगाभ्यासाद्वारे, मग या अष्टांग योगाद्वारे समाधीस्थ अवस्था करून भगवंतांशी जोडलं जाणं, भगवंतांवर मन आणि बुद्धी एकत्र करून तू भगवंतांवर आसक्त होऊन मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकतील मग या भक्तीच्या मार्गामध्ये. आणि म्हणूनच अष्टांग योगातून मग अतिशय प्रयत्नपूर्वक असं जेव्हा माझ्या भावनेने मग या योगाच्याच मार्फत माझ्या अष्टांग योगाच्या मार्फत मग प्रयत्न करून जेव्हा तू माझ्यामध्ये स्वतःला पूर्णपणे लीन करशील तेव्हा निश्चितच तू मला प्राप्त होशील आणि पूर्णपणे निस्संदेह मला कसा जाणू शकशील ते आता ऐक तच श्रुणु. भगवंत सांगतायत मग प्रत्येक वेळी भगवंतांनी ज्ञान देताना सांगितलंय की यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान प्रात्यक्षिक ज्ञान. बघा भगवंतांनी काय सांगितलंय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी आता हे संपूर्ण ज्ञान दोन्ही तात्विक भौतिक सॉरी एक दिव्य प्रत्यक्ष ज्ञान दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आज वेदा माताजी नाही आहेत, त्यांनी आधीच सांगितलेलं सकाळी मला योग करून, तर तुम्ही वाचाल ना माताजी. हो माताजी वाचेल. हो हो. हरे कृष्ण. आणि म्हणूनच प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान या दोन्हीही जे प्रत्यक्ष मग या भौतिक जगतामध्ये जसं आपण म्हणतो प्रॅक्टिकल ज्ञान या सगळ्याची मी तुला कल्पना देतोय आणि हे पूर्णपणे सांगतोय जे जाणल्यावर तुला काहीही शिल्लक राहायचं राहणार शिल्लक काहीही जाणावयाचं शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारे भगवंत ज्ञान देताना प्रत्येक वेळी की हे श्रेष्ठ ज्ञान हे राजगुह्य माझ्या 9व्या अध्यायामध्ये राजगुह्य मग उद्याच्याही अध्यायामध्ये प्रत्येक अध्याय भक्तीचा हा अध्याय तर अतिशय अवीट आहे भक्तीचे हे अध्याय. आणि म्हणून अशा प्रकारचं ज्ञान मी तुला देतो की ते जाणल्यावर तुला काहीही दुसरं शिल्लक राहणार नाही असं जे प्रॅक्टिकल आणि दिव्य ज्ञान भगवंत सांगतायत. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् दत्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मावेत्ति तत्वतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून मग अशी मॅरेथॉनचं उदाहरण दिलंय, लाखो लोक मॅरेथॉनसाठी रजिस्टर करतात, लाखो लोक धावतात, परंतु त्यापैकी सगळ्यात शेवटी जिंकणारा मग काही लोकच त्याच्यामधली पूर्णपणे पुढे जाऊ शकतात, स्पर्धा पूर्ण करतात आणि मग त्यांच्यामध्येही एखादाच असा आहे की जो पुढे जाऊन पूर्णपणे ती स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण विनर कोणीतरी एकच असतो. आणि म्हणून मग त्याचप्रमाणे जसं रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही हजारोनी रजिस्ट्रेशन करतात, पहिल्या दिवशी 18 यज्ञ करण्याचा संकल्प करतात, परंतु नंतर आता तुम्ही हे जे 17, 18, 20 काय जे म्हणतीये ती लोक म्हणजे दुर्मिळ लोक, की मग तुम्ही इतक्या इतक्या तन्मयतेने तो अध्ययन वर्ग तो यज्ञ पूर्ण करण्यासाठी तुम्ही येतात. म्हणजे युट्यूबच्या लिंक्स पाठवल्या जातात, बरेच जण त्या गोष्टीमुळे अटेंड करत नाहीत, कारण मी रेकॉर्डिंग टाकलं जातं तुम्ही युट्यूबवर बघू शकतात, पण ही ती सोय आहे फक्त की ज्यांना जेन्युइनली जमत नाही त्यांच्यासाठी सोय आहे. पण हे जे इंटरॅक्ट सेशन्स आपण ठेवतो आणि जे लाईव्ह सेशन्स आहेत त्याला त्याची उपस्थिती त्याप्रमाणे या रजिस्ट्रेशनचा आपण
एक उदाहरण घेतलं की मग अशा प्रकारे सर्वात शेवटी मग ज्या सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यापैकी एखादाच भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतो, तत्वत भगवंतांना जाणू शकतो. ज्या भगवंतांच्या शक्ती मग आपण जाणतोय, भूमिरा पोन लो वायु खम्मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण सुनयना माताजी. हो, पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश मन बुद्धि आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून भगवंतांच्या या प्राकृतिक, बघा पृथ्वी आग वायू अग्नि, पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश कशा प्रकारे भगवंतांच्या शरीरामध्ये ही विभागणी दिसतीये. मग खालच्या भागाला पायांमध्ये कशा प्रकारे स्टोनी भाग सगळा दिसतोय, पृथ्वी दिसतीये, पाणी दिसतंय, त्याच्यानंतर वायू आहे आणि कशा प्रकारे स्पेस सगळी दिसतीये बघा आपल्याला. आणि त्याप्रमाणे या सगळ्यामध्ये भगवंतांना डिवाइड केलं गेलंय. भगवंतांच्या या शक्ती आहेत आणि त्या शक्ती जाणण्यासाठी आपल्याला भगवंतांच्या आंतरिक शक्तींना जाणून घ्यायचंय. मग आंतरिक बाह्य, मग किती प्रकारच्या भगवंतांच्या शक्ती आहेत ते जाणायचंय आपल्याला. एक मिनिट हा पुढे गेले जरा. हा हरे कृष्ण माताजी. हा 7.5. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि जशी ही बाह्य शक्ती आहे, ही बाह्य शक्तीने हे जे शरीर बनलेलं आहे ती पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश पंचतत्व आणि मन बुद्धी अहंकार या सगळ्यांना या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. भौतिक प्रकृतीची निर्मिती ही भगवंतांनीच केलेली आहे आणि त्या आध्यात्मिक, ज्या अध्यात्माचा आपण भाग आहोत, परमात्मा हा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. म्हणून इथे भगवंत सांगतायत की माझी एक अजून शक्ती आहे, श्रेष्ठ शक्ती, ती म्हणजे हा जीवात्मा आणि ती पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. मग या 84 लक्ष योनींमध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपण तो परमात्मा बघतो आणि हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेत असतात. आणि हे सर्व जीव काय असतात भौतिक जगतामधले, त्या कनिष्ठ म्हणजे त्या भौतिक जगतातील त्या हे जे जीवात्मा आहेत त्यांचा मूळ स्वभाव हा आध्यात्मिक आहे, परंतु त्या कुठेतरी त्या देहधारी भावनेशी निगडीत आहेत. म्हणून ते कायम त्या भौतिक गोष्टींमध्ये त्या साधनांचा उपयोग करीत राहतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.6. सर्वसृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. 7.7. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. आणि म्हणूनच या सर्व प्राणी मात्रांचा उगम या शक्तीमध्ये, दोन शक्तींमध्ये होतो. ही अध्यात्मिक शक्ती आणि भौतिक, पराशक्ती आणि अपराशक्ती. परा ही श्रेष्ठ शक्ती आहे ज्याचा भाग आपण आहोत, पण ते कुठेतरी काठावर आहोत आपण. म्हणून मार्जिनल एनर्जी म्हणतात. इंटरनल एनर्जी, एक्स्टर्नल एनर्जी आणि मार्जिनल एनर्जी. इंटरनल ही भगवंतांची आंतरिक शक्ती जी अध्यात्मिक शक्ती आहे आणि त्या अध्यात्मिक शक्तीचा आपण भाग आहोत. लिव्हिंग एंटिटी जीवात्मा ही अध्यात्मिक शक्ती आहे, पराशक्तीचा, श्रेष्ठ शक्तीचा भाग आहे, पण जी त्या भौतिक कनिष्ठ शक्तीचा उपभोग घेत असते. आणि म्हणूनच या सगळ्याचा प्रलय आणि उत्पत्ती करता हे प्रत्यक्ष भगवंतच आहेत. जसे त्याच्या इच्छाने, जसं मी म्हंटल की 4th अध्यायामध्ये ते प्रकट झालेले आहेत, पण ती भावना कुठे प्रकट झाली, जिथे जिथे देवकी मातेचे केस पकडले कंसाने, तिथेच कुठेतरी धर्माचा रास पाहायला लागला आणि ती भावना भगवंत प्रकट होण्याची चाहूल लागलेली. आणि भगवंत प्रत्यक्ष प्रकट होत आहेत प्रत्येक जन्मामध्ये. ते अजन्मा म्हणजे ते प्रकट होणारे आहेत, ते त्यांच्या इच्छेने येतात. मग कुठल्याही प्रकारची असा फोर्स केला जात नाही. मग भगवंत इथेच राहतात तर इथलेच आहेत का? नाही. मग ते जर मुंबईहून आलेले आहेत पण पुणे हे त्यांचं मूळ आहे, तर मग पुण्याचा हा काही बेस आहे का? म्हणजे कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक हे त्या आध्यात्मिक ही गोष्ट भौतिक गोष्टींशी गणलीच तुलनाच केली जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच सर्व प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये, जगतामध्ये जे काही भौतिक आहे आणि आध्यात्मिक आहे,
त्याचा उत्पत्ति करता आणि प्रलय ही इच्छेने तो भगवंत येत असतात या युगामध्ये, आणि या युगामध्ये येऊन जिथे आवश्यक आहे तिथे निश्चितच धर्माचा रास होतोय, तिथे त्या धर्माची पुनर्स्थापना करण्याची भगवंत निश्चितच भगवंत त्याच्यामध्ये साथ असते आपल्याला भगवंतांची, आणि याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता हा मीच आहे, माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कुठलंही तत्व नाही, दोऱ्या तोवलेल्या मण्याप्रमाणे काही माझ्यामध्ये आश्रित आहेत, असे हे महाविष्णूचं तत्व आपल्याला दिसतंय. आणि गर्भोदक आहे, मग ते करोदकशाही विष्णू आहेत, आणि त्यानंतर जे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जात आहेत ते गर्भोदकशाही विष्णू आहेत, आणि क्षीरोदकशाही विष्णू जे लिव्हिंग एंटिटीज जे जीव मात्राला कुठेतरी एक मिनिट हा गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू हे जे प्रत्येकाच्या हृदयामधून हृदयामध्ये परमात्म्याचा निवास करता आहे, ती परमात्मा जे दुसरा टप्पा आपण की परमात्मा चार भुजाधारी असे भगवंत, मग ते प्रत्येक ब्रह्मांडामध्ये सुद्धा प्रवेश करतायत गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू अशी ही तत्व आहेत. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणतंही तत्व नाही, पुरुषोत्तम ज्या परम पुरुषाला आपण जाणतो आहोत. आणि म्हणूनच ही ब्रह्मांड आहेत ही सगळी भगवंतांची भगवंतांचं अस्तित्व आहे त्यांच्यामध्ये, आणि म्हणूनच ती या ब्रह्मांडामध्ये अवकाशामध्ये कशा प्रकारे तरंगतायत, कारण कुठेतरी भगवंत म्हणतात की भगवंत आश्रित आहेत याचे. आणि मग ज्या वेळेला आपण जाणतो की भगवंतांना कुठे जाणायचंय, मग असे हे महाविष्णूचं तत्व एक सेकंद ना त्या ओके. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात माझ्याहून श्रेष्ठ असं कुठलंही तत्व नाही, ज्याप्रमाणे माळेमध्ये ओल्यासारखे मणी असतात तसा मी हा प्रत्येक ग्रहांचा आश्रित आहे. जर ही माळ मध्ये दोराच नसेल, ओणारा दोरा जर आधार देणारा नसेल तर ते मणी निखळून पडतील हो, सगळीकडे विखुरतील मणी. आणि म्हणूनच माझ्यामध्ये आश्रित आहे, दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. मग ही ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांचं रूप आहे, महाविष्णूचं तत्व आहे. मग गर्भोदकशाही कर्णोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू, म्हणजे परमात्मा स्वरूपाचं आपण जाणतो की 84 लक्ष योनीतून हा जन्म मिळत असतो मनुष्याचा, त्यासाठी अनेक किड्या मुंग्यांच्या सगळ्या जन्मातून जावं लागतं, मग कुठेतरी त्या भोगांना त्याही जन्मी त्या प्रकारे भोगलं जातं. आणि मग भगवंत म्हणतायत की तू माझी उपासना करणार आहेस तर कुठे माझी उपासना करू शकशील, की मग भगवंतांच्या या विभूतींचं थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे जे आपल्याला 10व्या अध्यायामध्ये अजून विश्लेषित प्रमाणात असेल. रसोहम सुख उंतेय प्रभासनी शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेशु शब्द हे पौरुषम दृशु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कोणत्या, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून भगवंत इथे दाखवत आहेत की मग कशा प्रकारे भगवंतांची कुठे उपासना केली जाते. मग जर आपल्याला जाणायचं आहे की भगवंतांची जी शक्ती आहे, आंतरिक शक्ती आणि बाह्य शक्ती, आणि मग ती मार्जिनल, बघा याच्यासाठी एक छोटस उदाहरण तुम्हाला देता येईल. आंतरिक शक्ती, बाह्य शक्ती आणि मार्जिनल एअर, की ज्या इच्छांनी बघा मग ती जी काठावरची शक्ती आहे, त्या काठावरच्या शक्तीमध्ये प्रत्यक्ष हा लिव्हिंग एंटिटी म्हणजे जीवात्मा आहे. जसं एखादी कार असते बघा, ती कार एखाद्या घराच्या बाहेर पार्क केलेली असते, ती पार्क केलेली असते तोपर्यंत ती निष्क्रिय आहे, पण तेव्हा जेव्हा तो ड्रायव्हर येऊन बसतो त्याच्यामध्ये तेव्हा ती कार मुवेबल होते आणि त्याप्रमाणे मग ते कार्यशील होत असते काय. त्याचप्रमाणे भगवंत इथे सांगतायत की मग कशा प्रकारे की पाण्यामधील रसामध्ये मी आहे. मग ज्या प्रकारे भगवंतांनी सांगितलं की जे महाविष्णूचं तत्व, मग भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत. जसं आपण म्हटलं की या आंतरिक शक्ती आणि बाह्य शक्ती, ज्याप्रमाणे त्या कारला
ड्राइवर मग तो आत्मा आणि परमात्मा, आत्मा जोपर्यंत जीवात्मा म्हणून मनुष्य मनुष्य मृत जाहीर केला जातो, जर तो आत्मा निघून जातो शरीरातून, त्याचप्रमाणे हे जग आहे, हे युनिव्हर्स आहे, हे सगळं कुठेतरी मृत समान होईल कधी, की जेव्हा तिथे परा एनर्जी नसेल, ती परा शक्ती, आध्यात्मिक शक्ती नसेल. मग एखादी टेबल आहे, त्या टेबलला हलवायचं ते नाही, टेबल सांगितलं तर आपोआप नाही हलणार आहे, परंतु जेव्हा ती आध्यात्मिक आपली जी शक्ती आहे, जीवात्मा आहे, तेव्हा ते हलवते, तेव्हा तो हलतो. अशा प्रकारे भगवंत सांगतायत की मग या माझ्या विभूती भगवंतांनी प्रत्यक्ष हे एकत्र गुंतलेलं आहे आणि सांगतायत पाण्यातील रसामध्ये मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यातील सामर्थ्य देखील मी आहे. आणि म्हणूनच भगवंत प्रत्यक्ष मुखकमलातून भगवंतांच्या हे ज्ञान देत आहे की कुठे तू माझी उपासना करू शकतोस, की मी त्या पाण्याच्या रसामध्ये सुद्धा आहे, चंद्र सूर्याच्या प्रकाशामध्ये आहे, वैदिक मंत्रातील ओंकारामध्ये मी आहे, आकाशातील शब्द आणि मनुष्यातील सामर्थ्य मीच आहे. अशा प्रकारे बघा, हे चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय की प्रकाश, चंद्र सूर्यांचा प्रकाश, पाण्याची चव, वैदिक मंत्र ओंकार, सामर्थ्य मनुष्य, सुगंध पृथ्वी, उष्णता आग, जीवनशक्ती, सर्व जीव, तप, सर्व तपस्व्यांचे बीज, अस्तित्वातील सर्व वस्तू, बुद्धिमत्ता, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, शक्ती, शक्तिमानांची शक्ती, बलवानांची बलवानांचे बल, अशा सगळ्यामध्ये आपल्याला भगवंत आढळतात. आणि म्हणूनच ही भगवंतांच्या विभूती की जी कुठे भगवंतांना जाणू शकतो, मग या जागा आहेत, विभूती अजूनही पुढचा शब्द आहे, पण या जागा की जिथे आपण भगवंतांशी जोडले जाऊ शकतो, अशा प्रकारे या विभूतींविषयी, या गोष्टींविषयी जिथे भगवंतांना जोडलं जाणार जातो, अशा प्रकारे जाणून आपण पुढे जातोय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.12 सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे, मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. 7.13 त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे, माझे स्वरूप जाणीत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच सात्विक, राजसिक आणि तामसिक या त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहे आणि त्याप्रमाणेच ते अभिव्यक्त होत असतात. एका दृष्टीने सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे, प्राकृतिक गुणाच्या अधीन नाही, उलट ते गुण माझ्याच अधीन आहेत, हा आध्यात्मिक दृष्टिकोन. आणि मग त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक या गोष्टींनी इतकं मोहित केलं जातं की संपूर्ण जगत त्रिगुणातीत अविनाशी असं माझं स्वरूप जाणीत नाही. कारण तिथे ते भगवंतांनाच जाणत नाहीत, भगवंतांना जाणण्याचं, त्यांच्या अस्तित्वालाच मान्य केलं जात नाही. आणि म्हणूनच या अविनाशी, अशा प्रकारे भगवंतांचं हे अविनाशी रूप आहे. आणि हे जे भगवंतांच्या अधीन मग या ज्या मायेखाली आहे, मग या माया म्हणजे काय, आणि ही मोह माया आणि योग माया, मग ही मोह मायामध्ये काम, क्रोध, लोभ हे मनुष्याला कसे नाचवत असतात. आणि मग असाच मोह झाल्यामुळे कशा प्रकारे चांगल्या व्यक्तीही त्या पापामध्ये खेचल्या जात आहेत बघा. कारण ते स्वरूप जाणत नाही आणि कुठेतरी तो अभ्यास कमी पडला असेल, किंवा ज्या ज्ञानाने आणि ज्या मार्गदर्शनाखाली निश्चितच भगवंतांना पुढचं आयुष्य, आणि मग भगवंतांनी जे आपण म्हणू की कशा प्रकारे त्रिगुणातीत मग सत्व, रज आणि तम, की हे जे एक मिनिट हा की हे जे आधीच्याही अध्याय आपण बघितलं की इच्छा नसतानाही अनिच्छेन बलेन, कशा प्रकारे इच्छा नसतानाही ती कामवासना त्या गोष्टीमध्ये खेचली जाते आणि मनुष्य त्या गोष्टीमध्ये खेचला जातो, आणि म्हणून कुठेतरी पुढच्या टप्प्यांवर जाण्यासाठी तो तयार झालेला नसतो. म्हणून हे भगवंतांचं स्वरूप जाणू शकत नाही जो हे जाणतो, ज्यांनी भगवंतांच्या जन्म कर्माचं रहस्य जाणलंय. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपत्यन्ते माया मेताम तरंतिते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तीन प्राकृतिक गुणाने युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जे योग्य भक्त आहे
आणि त्रिगुणांच्या प्रभावाखाली आलेला असला तरी माझी दैवी मायाशक्ती मग ही इतकी स्ट्रॉंग आहे. भगवंतांची मायाशक्ती मग आध्यात्मिक शक्ती बरोबरच भौतिक शक्ती ही तितकीच स्ट्रॉंग आहे. परंतु जे भगवंतांना शरण आलेले आहेत ते मायेला निश्चितच या गटांगळ्या खात बसणार नाहीत. त्या मायेला भगवंत निश्चितच, भगवंतांचं खूप प्रेम आहे आपल्या भक्तांवर आणि म्हणूनच ते त्याला सहारा देतात आणि निश्चितच ते त्यांचं रक्षण करत असतात. मग आता कुठल्या चार प्रकारच्या व्यक्ती आहेत की असं सगळं सांगितलं जातंय भक्तीच्या मार्गामध्ये. आपण बघितलं की कशा प्रकारे जिथे आवश्यक आहे तिथे त्या गोष्टींना रिॲक्ट केलं गेलं पाहिजे तीन प्रकृतिक गुणांनी. म्हणून या तीन गुणांच्या द्वारे तसं रिॲक्ट केलं जातं, तसे प्रतिक्रिया दिल्या जातात. दैवी हे शा गुणमयी मम माया तुरत्यया मामेव ये प्रपत्यंते माया मेताम तरंतिते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तीन प्राकृतिक गुणाने युक्त असलेले माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो गटांगळ्या खात बसत नाही मग जो भौतिक जगतामध्येच अडकलेला आहे, देहधारी भावनेमध्येच अडकलेला आहे, मग त्याच्यासाठी ते दुस्तर आहे. परंतु जे भगवंतांना शरण गेलेले आहेत, ज्यांनी भगवंतांना परम तत्व आणि ज्या विभूती भगवंत सांगतायत ह्या सगळ्यांना विभूती सगळ्याचं दर्शन देऊन भगवंत भक्ताला खात्री देत आहेत की तू जर हा महासागर पूर्ण केलास तर निश्चितच मायेला तरुण जाणार आहे, कि मग या मायासागराला या महासागराला कोण जाण्यासाठी तरुण जाण्यासाठी मी निश्चितच तुला हात द्यायला तिथे आहे. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपत्यंते नराधमहा मायया ऋतज्ञान मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिता. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग बघा भगवंतांनी सांगितलंय देवी देवतांच्या पूजा केल्या जातात आणि परंतु त्याच्या मागचे उद्दिष्ट मग या केल्या जातात. मनोभावे श्रद्धेने करणारे लोक असतात परंतु ते तिकडून का अशा प्रकारे जे कशा प्रकारे मूर्ख अत्यंत नराधम आणि आसुरी व्यक्तीची लोक आहेत ती मात्र भगवंतांना शरण जायला मागत नाही. कारण त्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालेलं असतं. असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात आणि ते बघते भगवंतांना शरण येत नाही. आणि म्हणून अशा चार प्रकारच्या व्यक्ती कोण? मूढ, मूर्ख, दुष्ट आणि नराधम. आणि कशा प्रकारे? एक मिनिट. मूर्ख, दुष्ट, नराधम आणि मायेमुळे नष्ट झालेले आहे. ते असुरांची मग या ज्ञानाचा पत्ताच नसतो तिथे. अज्ञान आहे सगळं. या नराधम लोक जे आपल्याला राक्षसी, आसुरी, अतिरेकी लोक, या भौतिक जगामध्ये नक्षलवादी लोक किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देणारे लोक सुद्धा आहेत की ज्यांच्या सत्संगामार्फत, मग सत्संग चांगला आहे, भजन कीर्तन करणं, पण मनातले विचार काय ते सुद्धा तितके स्वच्छ झाले पाहिजेत. आणि म्हणूनच मग असुरांची नास्तिक प्रवृत्ती म्हणून मूर्ख, नराधम, दुष्ट आणि राक्षसी अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही ते मला शरण येत नाही, त्यामुळे ती नास्तिक प्रवृत्ती त्यांनी धारण केलेली असते इति अशा प्रकारे ते सांगितलं जात. अशा प्रकारे मग भगवंत या जगाई मदाईची उजव्या साईडला गोष्ट आहे की कशा प्रकारे जगाई मदाई अत्यंत वाईट वृत्तीचे जगणारे असतात पण ते कुठेतरी भगवंतांच्या शरण जातात. मग ज्या नित्यानंद महाप्रभू जेव्हा मध्ये पडतात की त्यांचं एकमेकांना मारत असतात दगडाने, तेव्हा नित्यानंद प्रभू मध्ये पडतात आणि सांगताय हे काय करताय तुम्ही, हे कशासाठी वागताय. आणि मग त्यांना भक्तांचा, त्यांना भक्तीचा मार्ग दाखवून मग त्यातल्या एकाने आधीच भगवंतांकडे क्षमा मागितलेली होती पण दुसऱ्यालाही कुठेतरी उपरती झालेली आहे आणि त्यांनी भगवंतांकडून हा नाममंत्र आणि अशा कशा प्रकारे तो नामजप करायचा मी तुम्हाला आजही पुन्हा माळली दाखवीन. कशा प्रकारे जप करायचा त्याप्रमाणे जप पद्धतशीरपणे करा, निश्चितच तुम्हाला योग्य तो फायदा मिळेल. मग त्याच्यासाठीच फक्त नाही करायचं ते ज्ञान, असे हे सगळे पुराणातल्या कथा आहेत आणि हे ज्ञान आहे आणि असे हे जगाई मदाई. मग नंतर रामचंद्र, प्रभू रामचंद्र त्यांच्यावर खुश होतात आणि मग त्यांना जे हवं आहे ते त्याप्रमाणे दिलं जातं. आणि म्हणूनच एक सेकंद द्या मला ती स्लाइड.
हे जगाई मदाई हे चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये की कशा प्रकारे वाईट चालीला इतके अपशब्द बोलणारे आणि इतकी वाईट चालीचे लोक असतात आणि ते नित्यानंद प्रभू मध्ये पडून की जेव्हा कृष्ण भावनेचा प्रसार चालू असतो तेव्हा नित्यानंद प्रभू जेव्हा त्यांना सांगायला जातात तेव्हा ते दोघही ऐकत नाहीत. कारण नराधम वृत्तीचे आसुरी वृत्तीचे राक्षसी वृत्ती असते मूर्खपणाची ज्याच्यामध्ये ज्ञानाचा अभाव असतो. आणि म्हणूनच मग अशा प्रकारे नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू हे ऐकल्यानंतर धावत येतात आणि त्यांचा सुदर्शन चक्राने शिरच्छेद करणार असतात. परंतु तसं न करता प्रभू नित्यानंद जेव्हा भगवंतांना समजावतात चैतन्य महाप्रभूंना की मग ही जे काही आणलेलं आहे तर ते जे ही लोक आहेत त्यांना तुम्ही या पृथ्वीवरती आलेला आहात तो उद्धार करण्यासाठी आलेला आहात तर तुम्ही शिक्षा देऊ नका आणि मी तुम्हाला वंदन करतो मी तुम्हाला नमस्कार करतो की तुम्ही यांची सुटका करा निश्चितच यांना एक संधी द्या. त्या प्रकारे त्या जगाई मदाईचं उद्धार केलेला आहे चैतन्य महाप्रभूंनी. अशा या काही कथा आहेत काही अगोरी प्रकारच्या हे केल्या जातात. मग हे मूर्खपणाचं बघा की एवढा या गाढवावर एवढा सगळा करून वर बसलेला आहे की किती गोष्टी या मूर्खपणाने नराधम वृत्तीने केल्या जातात असे लोक भगवंतांना शरण येत नाहीत. आणि म्हणून भगवंत सांगतात चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे भरत श्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण. मग जसं म्हटलं की मूर्ख नराधम आसुरी आणि राक्षस प्रवृत्तीचे लोक भगवंतांना शरण जात नाहीत तसेच हे चार प्रकारचे लोक जे भगवंतांची भक्ती करू लागतात त्याच्यामध्ये आर्त अर्थार्थी जिज्ञासू व्यक्ती आणि ज्ञानी व्यक्ती या सगळ्यांची उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं आपण जाणूया. गजेंद्र मोक्ष महाराज गजेंद्र महाराजांच्या पायामध्ये पाय पकडलेला असतो त्या समुद्रामध्ये एका मगरीने. परंतु तिथे भगवंत स्वतः जेव्हा अवतरतात जेव्हा तिथे गरुडाचं विमान येतं भगवंतांना घेऊन तेव्हा भगवंतांना बघून गजेंद्र महाराज त्यांना फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे पाय अडकलेला आहे रक्त बंबाळ होतोय पाय. हे जेव्हा दृश्य चैतन्य महाप्रभू बघतात तेव्हा त्यांना त्या संकटातून सोडवलं जात. पंडित आर्त अवस्था भगवंत आळवतायत भगवंत हत्ती आहे ते गजेंद्र मोक्ष महाराज भगवंतांना आळवतात त्यांच्या सेवेमध्ये. तशीच द्रौपदी भर समेमध्ये तिचं वस्त्रहरण केलं जातं कुठेतरी तिची लज्जा राखावी ही प्रार्थना ती फक्त भगवंतांना करते. कारण तिच्या चार जे पती आहेत त्यांनी तर आपलं राज्य देऊन बसलेले आहेत आणि आता ती आपल्या पत्नीला सुद्धा दावावर लावलेले आहे. परंतु हे सगळं चालू असताना मग भगवंत प्रत्यक्ष पांडवांच्या आणि द्रौपदीच्या पाठीशी उभे राहून त्यांनी वस्त्र जणू काही द्रौपदीला संपतच नव्हतं कारण कुठेतरी त्या भगवंतांची कृपा होती ती. आणि म्हणूनच कुठेतरी आर्त अवस्थेमध्ये या दोन उदाहरणाचा आपण जाणतो की भगवंतांच्या तपस्येमध्ये नामस्मरणामध्ये जातो आपण. त्यानंतर ध्रुव महाराज आणि सुग्रीव महाराज की ज्यांनी कशा प्रकारे बघा अर्थार्थी. मग ध्रुव महाराजांना जेव्हा त्यांच्या वडिलांच्या मांडीवरून हकललं जातं तेव्हा ती म्हणते जा तुझ्या आईकडे आणि तू सांग त्यांना. आणि मग तेव्हा ज्या माताजी त्याची आई असतात त्या येतात आणि त्या म्हणतात की मग तुला जर कृष्ण हवे असतील तर तू जंगलात जा आणि कृष्ण शोध. एवढंच वाक्य त्या कुंती माता बोलतात. आणि हे सगळं जाणल्यावरती एवढीशी 6 वर्षाची बालक ते एवढ्यासा बालक रानामध्ये निघालेला आहे आणि तिथे कृष्ण शोधण्यासाठी निघालेले आहे. कारण कुठेतरी ते राज्य मिळवायचं होतं पुन्हा जाऊन आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायचं होतं. आणि अशा प्रकारे ही एक कुठेतरी मामूली अशी इच्छा होती भगवंत ध्रुव महाराजांची आणि जी भगवंतांनी 6 महिन्यांनी दर्शन देऊन पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर ध्रुव महाराजांनी जेव्हा ते अतिशय तेज असलेलं भगवंतांचं रूप बघितलं तेव्हा तो म्हणाला काहीही नकोय दुसरं मला आणि मला फक्त तुमची सेवा करायची आहे. आणि त्याप्रमाणे मग ध्रुव लोकामध्ये भगवंतांनी त्याला पाठवले. सुग्रीवाची तीच कथा. सुग्रीवानी कशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना साथ दिलेली आहे कारण जे काही योजना आखली त्याच्यामध्ये वालीचा पराभव केला गेलेला आहे सुग्रीवाच्या बंधूचा. आणि सुग्रीवानी वालींनी बऱ्याच गोष्टी रंपास केलेल्या असतात या सुग्रीवाच्या त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांच मदत घेऊन आणि प्रभू रामचंद्रांवर श्रद्धा आहे असल्यामुळे अशा भक्ताला मदत करण्यासाठी भगवंत नेहमीच तयार असतात. आणि म्हणूनच मग भगवंतांनी सांगितलंय की आर्त अर्थार्थी असे हे त्या गोष्टींनी सुरुवात करतात परंतु कशा प्रकारे ते पुढे जाऊन भक्तीमध्ये स्वतःला मार्गस्थ करतात. मग जिज्ञासू कोण आहे
तर जिज्ञासु परीक्षित महाराज की ज्यांना शाप मिळालेला होता की 7 दिवसात तू मृत्यू पावणार आहे, एका ब्राह्मणाचा त्यांच्याकडून चुकून अपमान झालेला असतो, परंतु तो अपमान सहन न करता तो ब्राह्मण त्यांना तसा तशा प्रकारची वस्तू देतो आणि तो ब्राह्मण त्या ब्राह्मणाचा अपमान केल्यामुळे तर शाप दिलेला असतो त्या परीक्षित महाराजांना की तुम्ही 7 दिवसाच्या वर जगू शकणार नाही, तुमचा मृत्यू होईल. हे सगळं ऐकून मग परीक्षित महाराज काय म्हणतील हो, जे भौतिक जगामध्ये की चला 7 दिवस मिळाले त्या सुट्टीचा उपभोग घेऊया, नाही. आणि म्हणूनच त्या जीवनाचा उपभोग नाही तर परीक्षित महाराज ज्ञानी ज्या ज्ञानी जे सुखदेव गोस्वामी त्यांच्याकडे जाऊन ते भागवतांचं कथन ऐकतात आणि मग श्रवणम अशी सुंदर प्रकारे त्यांनी भगवंतांकडून सेवा करून घेतात. भगवंत सेवा करतायत कोणाची तर अशा या ज्ञानी आणि जिज्ञासू. मग जिज्ञासा मनामध्ये कोणाच्या आहेत तर परीक्षित महाराजांच्या. परीक्षित महाराजांना जाणायचं की 8 दिवसामध्ये या दिवसांमध्ये मी भगवंतांना किती जाणू शकतो, अजून किती बघू शकतो. आणि ही आपल्याला चौथ्या दिसताय वरती याच्यामध्ये ती एका बालकाची ज्या शुकदेव गोस्वामी ज्यांनी हे महाभारत ज्यांनी हे सॉरी भागवत आहे ते पुढे जाऊन परीक्षित महाराजांना सांगितलंय. जे सूत गोस्वामींनी नैमिषारण्यातील 6 ऋषींनी विचारलेल्या प्रश्नांना सांगितलंय. पण अशा प्रकारे या देवकी माते या व्यासांच्या पत्नीला त्रास होऊ लागतो आणि म्हणून मग भगवंत प्रत्यक्ष तिथे सांगतात, ग्वाही देतात की तू बाहेर पड, तुला कुठल्याही भौतिक जगताचा त्रास होणार नाही याची ग्वाही मी देतो. जसं त्या संकटातून महासागरातून बाहेर काढायला भगवंत नक्कीच तत्पर आहेत, परंतु तुम्ही ती संधी तुम्ही त्या भक्तीच्या मार्गामध्ये स्वतःला मार्गस्थ केलं पाहिजे. आणि मग जेव्हा तो 16 वर्षाचा बालक मग त्या जेवढ्या कालावधीने तो मातेच्या उदरातून बाहेर येतो तेव्हा तो काहीही न करता थांबत नाही आणि पळायला लागतो तिथून. म्हणजे अशा प्रकारे त्याला कुठेतरी सेल्फ रिअलायझेशन ना कुठल्याही गोष्टीची रिॲक्शन देत आणि अशा प्रकारे तो पळत पळत सुटतो आणि त्याला ते ज्ञान घ्यायचं असतं. आणि अशा या ज्ञानी शुकदेव गोस्वामींनी हे परीक्षित महाराजांना सांगितलेलं कली भागवत आहे. त्यानंतर सूत गोस्वामींनी ते अनेक ऋषींना सांगितलेलं आहे नैमिषारण्यातल्या. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.17 यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तो श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून हे ज्ञानात पूर्ण आहे. बघा की ज्ञान परिपूर्ण असेल तर सदैव शुद्ध भक्ती सेवेत ते मग्न असतात, कारण कुठेतरी ज्ञानाने परिपूर्ण ज्ञानाची जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करून सदैव शुद्ध अशा भक्ती सेवेमध्ये जो मग्न असतो तो श्रेष्ठ. आणि तो भक्त भगवंतांसाठी विशेष आहे. भगवंत निश्चितच भगवंतांना प्रिय आहे, तसं भगवंतांना सुद्धा भक्त प्रिय आहे आणि भक्ताला भगवंत प्रिय आहे. आणि अशा या भक्त आणि भगवंतांचं नातं हा संबंध आपण पुढे जाऊन 10व्या अध्यायामध्ये सुंदर संबंध अभ्युदय चतुश्लोकी गीता जेव्हा जाणू तेव्हा हा संबंध जाणायचा आहे. आणि म्हणूनच जो सदैव शुद्ध भक्तीत मग्न असतो तोच श्रेष्ठ असतो. आणि म्हणूनच ज्ञानी व्यक्ती यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे, मग आपण बघू की जो रिस्ट्रेस मध्ये कुठेतरी जो कठीण परिस्थितीमध्ये आहे, मग ती परिस्थिती बदलली की झाली, भगवंताला विसरून गेले, त्यानंतर मग कशा प्रकारे जर आर्त म्हणजे कुठेतरी संकटात सापडलोय तेव्हा आपण लगेच नामस्मरण करायला लागतो, पण का नाही सलग केलं जात. आणि मग त्याप्रमाणे आपल्या मनातल्या घटना घडत असतात, कुठेतरी दडपण असतं मनामध्ये. आणि म्हणूनच जे ज्ञानाने परिपूर्ण असतात ते निश्चितच या सगळ्यात श्रेष्ठ असतात. आणि म्हणून असा भक्त भगवंतांना प्रिय आहे आणि भगवंत अशांना प्रिय आहे. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मान प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समाहात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच अनेकानेक जन्म, मी जसं म्हटलं या माणसाचे जन्म येण्यापूर्वी व अनेक 84 लक्ष योनीतून मनुष्य जात असतो, पण मनुष्याचा जन्म मिळणं हे निश्चितच आपलं थोर कुठेतरी पुण्य असतं, भाग्य असतं. आणि म्हणून त्यामध्ये आपल्याला संधी मिळते अनेकानेक जन्म मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होतं की मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचं परम कारण आहे, ते तत्व प्रत्येकामध्ये आहे आणि या तत्वानेच जोडले गेलेलो आहे, त्या कारणांचं परम कारण असं आहे. आणि हे असल्याचं जाणून जेव्हा भगवंतांना शरण आलं जातं तो एखादा दुर्मिळ
सुलाद असा कुठेतरी दुर्लभ असा महात्मा असतो आणि तो अत्यंत दुर्लभ असा महात्मा असतो हे जाणून घ्यायचं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.20 ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. 7.21 मी परमात्माच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवते मी त्यांची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवी देवतांना शरण व सकाम कर्मामध्ये, जे आधीच्याही 4थ्या 5व्या अध्यायामध्ये आपण जाणलं. मग जसं म्हटलंय की आधीच्याही 5व्या अध्यायामध्ये आपण जाणलं की संन्यास कशाचा हो, जसं आधीच्या याचा उल्लेख होता म्हणून मी याच्याबद्दल बोलायला गेले. किंवा तो महात्मा अत्यंत दुर्लभ असतो आणि ज्याचं कुठल्याही प्रकारच्या इंद्रिय विषयांपासून त्याच्या वासना पूर्णपणे निघून गेलेल्या असतात आणि म्हणूनच असं वास्तविक ज्ञान जे प्रत्यक्ष फॅक्ट आहे ते ज्ञान जाणणं हे सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञान विज्ञान योग या ज्ञानाला जाणून त्याचं ऍप्लिकेशन करणं हे निश्चितच जरुरीचं आहे आणि ते एखादीच अत्यंत दुर्लभ असा आत्मा ते साध्य करू शकतो. एक मिनिट. हा आणि म्हणूनच मग ज्यांचं कुठेतरी डळमळीत आहे, कुठेतरी मनाची अविचलित नाहीये, मन विचलित झालेलं आहे अत्यंत, तर ते सकाम कर्मामध्ये. मग ज्या देवी देवतांच्या पूजा केल्या जातात, आधीच्याही अध्यायामध्ये आपण जाणलंय की विष्णूंना यज्ञ अर्पण केले तर आपोआपच त्या भगदंतांकडे जातात, तरीही त्या सेवेमध्ये मग सकाम कर्म नाही, निष्काम पद्धतीने ती सेवा करावी आणि आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचं पालन केलं जातं. अशा प्रकारे ज्या व्यक्ती ज्ञानी आहेत ते निश्चितच हे सगळं फॉलो करतात आणि त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये ते बदल घडवून आणतात. मग परमात्मा रूपाने भगवंत प्रत्येकाच्या हृदयात स्थिर आहे. जेव्हा मनुष्य वैदेवतीची उपासना करण्याची इच्छा करतो, मग ज्या सगळ्या देवी देवता आहेत त्यांची पूजा करण्याची मनुष्य इच्छा करत असतो, ज्या भावना आहे ती श्रद्धा आहे ती खरोखर मनापासून असते, पण तीच श्रद्धा दृढ करण्यासाठी मग ती डळमळीत व्हायला नको, त्याला कुठेतरी शेकी व्हायला नको, अरे हे असं आहे का, नक्की नाहीये, मग ते जे घ्यायचं आहे ते ठोसपणाने दृढपणे तो त्याच्यामध्ये स्थिर करू शकतो आणि ज्या प्रकारे जेणेकरून त्या देत्या तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करतो. मग सकाम कर्मामध्ये का अडकलेले असे ना, मग भगवंतांनी त्यांनाही लाथाडलं नाहीये, भगवंतांनी त्यांनाही धुडकावलं नाहीये, कारण कुठेतरी ते निश्चितच या कृष्ण भावना भावित जे आहेत त्यांच्या असोसिएशन मध्ये संघामध्ये आल्यानंतर ते निश्चितच त्यांची श्रद्धा दृढ होते आणि अशा प्रकारे मन कुठेतरी शांत होतं आणि हृदयामध्ये स्थित असा परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिसतो आणि तेव्हा या विशिष्ट देवतेवर जर पूजा अर्चा श्रद्धा समर्पित करायचं असेल तर ते योग्य प्रकारे त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.22 अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 7.23 अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ज्या श्रद्धेने युक्त होऊन जो विशिष्ट देवतेची उपासना करण्याचा संपादन करण्याचा प्रयत्न करतो तो इच्छित भोग प्राप्त करतो, पण वस्तुतः ते लाभ भगवंतांपासूनच आलेले असतात. ज्या विष्णूंचा यज्ञ, ज्या विष्णूंना आपण यज्ञ आहुती मग वरुण राजाला जरी दिली तरी ती विष्णूंपर्यंत पोहोचून ती विष्णूंमार्फतच वरुण राजाकडून पावसाची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे भगवंतांच्या मार्फत ज्या काही या शक्ती आहेत त्यानुसार भगवंत त्याची निर्मिती करत असतात आणि आपले इच्छित भोग तो मनुष्य प्राप्त करत असतो. जशा प्रकारे उपभोगायची गोष्ट त्याप्रमाणे कर्म बंधनातून बंधन मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच आपल्याला त्या भौतिक गोष्टींची अनासक्ती केली पाहिजे. वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात, त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित आणि मग जे
लोक देवी देवतांची पूजा करतात, मग जे अल्पबुद्धी म्हटलेले आहे ज्यांनी ज्ञानाचा पूर्णपणे जाणून घेतलेलं नाहीये, कुठेतरी अज्ञानाचा कुठेतरी त्या ज्ञानाचा अभाव आहे, असे लोक देवतांची पूजा करतात. त्यांना प्राप्त होणारी फळं ही मर्यादित आणि नित्य असतात. देवकांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण भगवंतांचे जे उपासक आहेत ते निश्चितच गोलोक धामाची प्राप्ती करतात. असे हे जे भगवंत आपल्याला दिव्य जिथे शंकर आहेत, ब्रह्मा आहेत, हे सर्वजण भगवंतांची स्तुती करतात आणि म्हणूनच भगवंतांना प्रार्थना करतायत आणि ते त्याप्रमाणे भगवंतांची आपण म्हणतो ना त्यांची इच्छा, म्हणजे जेवढे ते नजीक आहेत, जेवढे भगवंतांच्या जवळ आहेत, त्याप्रमाणे भगवंतांच्या शक्ती त्या जाणवल्या जातात. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात, त्यांना प्राप्त होणारी फळं मर्यादित अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती, मग ज्या सकाम कर्माचं आपण उदाहरण घेतलं की कुठेतरी ती उपासना केल्याने मला जे हवंय ते मिळणार आहे, पण भगवंताचे योग्य आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू देणार आहेत. आणि म्हणून या देवी देवता सुद्धा भगवंतांचं दुर्मिळ दर्शन घेण्यासाठी आसूस असतात आणि देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात. पण पुन्हा त्या स्वर्गामध्ये जाऊन जेव्हा पुण्य क्षीण होतं तेव्हा पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतला जातो. पण भक्त जे भगवंतांचे असतात ते अखेर भगवंत धामालाच प्राप्त, परमधामाचीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.24. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अमुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे अज्ञान आहे, अल्पबुद्धी म्हणजे काय. मग त्यांना वाटतं की पृथ्वीवर येताना भगवंत फक्त मनुष्य रूपी येत आहेत, पण बाकी वेळेला ती एक शक्ती आहे फक्त. मग हे पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केलेलं आहे. भगवंत प्रत्यक्ष स्वतःच्या मुख कमला जे ज्ञान देत आहेत ते पडताळायची कुठेच गरज नाहीये. म्हणूनच त्यांच्या या अज्ञानामुळे, या लोकांच्या अज्ञानामुळे अविनाशी अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही आणि या अज्ञानामुळेच ते भगवंतांचं दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 7.25. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7.26. अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही घडत असणारे व सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मूढ अज्ञानी लोक जे आहेत हे ज्ञानाने कुठेतरी त्यांच्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे, मग भगवंत अंशांसाठी प्रकटही होत नाहीत. जसं एखादी पेंटर आहे, एखाद्याला जर ज्ञान नसेल, त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन नसेल, तर ती व्यक्ती काहीच जाणू शकत नाही. म्हणून तो पेंटर जे काही करत असतो ते ठराविक ज्या लोकांना त्याच्यातलं कळतंय आणि ज्या लोकांना त्याच्याविषयी ज्ञान आहे त्यांच्यासाठी तो निश्चितच त्या गोष्टी योग्य विश्लेषितपणे करून सांगत असतो. आणि बघूनच भगवंत म्हणतात त्यांच्या आंतरिक शक्तीद्वारे ते अज्ञानी लोकांना कधीही प्रकट होत नाही, त्यांना अप्रकटच राहतात आणि अजन्मा आणि अच्युत असल्याचं भगवंतांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे मूढ अज्ञानी असुर नराधम लोक भगवंतांना शरण जात नाहीत, त्याचप्रमाणे जे शरण जातात ते आर्त अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू. आणि म्हणून मग भगवंत सांगतायत अर्जुनाला की तुला पुढे जाऊन विश्वरूपही बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुला भूतकाळात घडलेले सर्व काही, आत्ता घडत असणारे सर्व काही आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतात आणि त्या जीवांनाही जो जाणतो, परंतु भगवंतांच्या ठाई आपण नाही. आणि म्हणूनच त्या कुठेतरी अजूनही भगवंतांना जाणून त्या आंतरिक शक्ती जाणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत तो संबंध, भगवंत प्रत्यक्ष आहेत तिथे, परंतु त्यांनी मात्र सगळ्यांनी त्यांना जाणलेलं नाहीये. एक मिनिट हा, या स्लाइडला आधार आहे. 7.26.
ठीक आहे, ती स्लाइड एक आहे की नाही? ओके, मला वाटतं शेवटी शेवटी आलं होतं, पण 2 मिनिटं आहेत आता. आणि म्हणूनच भगवंत सांगत आहेत की या सर्वांना मी जाणलेलं आहे. भगवंतांनी भौतिक अध्यात्मी या सगळ्या परा आणि अपरा शक्ती ही भगवंतांची शक्ती आहे, परंतु भगवंतांना आपण जाणलेले नाही. मग तितकी पात्रता, तितकं निश्चितच भगवंतांना तो आध्यात्मिक स्वभाव, ती मूळ आध्यात्मिक स्वभाव जाणलेला नाहीये. आणि म्हणूनच भगवंत सांगतात की सर्व जीवांना मी जाणतो, भगवंत त्याच्यापासून अलिप्त आहेत, भगवंतांना त्या भौतिक प्रकृतीचा कुठलाही प्रभाव नाही. येषा त्वन्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि त्यांची पापकर्म पूर्णपणे नष्ट झाले, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की ज्यांनी या जन्मी पूर्वजन्मी पुण्यकर्म केलेली आहेत, त्यांची पापकर्म निश्चितच, त्यांचे जे काही त्या कर्माच्या भोग असतात ते निश्चितच पूर्णपणे नष्ट होतात. त्यांची पापकर्म नष्ट झालेली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त. ज्या मृगारींचं मी उदाहरण दिलं तेच उदाहरण आपल्याला आता विश्लेषित स्वरूपात जाणायचंय. ज्या वाल्याचे वाल्मिकी केली, ज्या अकर्मींनी, ज्या नारद महाराजांनी, नारद मुनींनी त्यांना ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणूनच ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ श्रद्धेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. असंच एक उदाहरण आपल्याला जाणायचं आहे. मृगारी ऋषी, तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांचं, ते मृगारी ऋषी हा मृगारी नावाचा एक प्राण्यांना अर्धवट मारणारी अशी व्यक्ती असते. वाटमारी कसे असतात जे वाल्याकोळी करत असतात, तशाच प्रकारे पण प्राण्यांना तडफडत अर्ध अर्ध मारून त्यांच्यापासून मग ते त्यांचे कातडीपासून काय काय बनवायचं, ह्या सगळी त्याची उपजीविका करण्याचं साधन असत. परंतु हे सगळं बघितल्यावर नारद तिथे एकदा जात असतात तिथून आणि ते म्हणतात, हे तू काय करतोय, किती भयंकर हा प्रकार आहे आणि किती अमानुष असा प्रकार तू करतोयस, तर तू असं का करतोयस? तर ते कारणही त्याला माहिती नव्हतं, कारण माझे वडील करायचे म्हणून मी करतोय, फक्त एक उपजीविका, मग माझ्या बायका मुलांचं काय होणार? मग नारद त्याला म्हणतात की ठीक आहे, आजपासून तू बंद कर, मी तुझी काळजी घेईन. हे एवढंच सांगतात त्याला. आणि मग ते म्हणतात, तू हे सगळं हा तुझा बंद कर ही गोष्ट करणारी आणि पूर्णपणे तू भक्तीमध्ये ये. आणि मग तेव्हा भगवंतांची स्तुती, भगवंतांची त्यागाचा महिमा या सगळ्याचं वर्णन नारद मुनी सांगतात. आणि मग त्यांना एक बाहेर गावाबाहेर एक कुटी बांधायला सांगतात आणि तिथे एक वृंदावनाचं तुळशी वृंदावन आहे, तिथे ठेवतात आणि मग रोज नाम गजर होत असतो, नाम संकीर्तन होत असतं, ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरते आणि मग गावकरी सुद्धा बघायला येतात. अरे हा एक नराधम नावाची अशी वाईट वागणारी वृत्तीचं एकदम परावर्तन झालंय आणि अशी ही व्यक्ती अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत त्याच्या विषयामध्ये पारंगत आहे. आणि हे सगळं कोण आहेत ते? तर बाजूचे मृगारी ऋषी आहेत. त्यांच्यामधलं परिवर्तन बघा, की जे वाटमारू असतात ते त्यांचं परिवर्तन बघा. एक ब्राह्मणात एका कशाप्रकारे एका वैष्णवामध्ये एका उच्च अशा विचारांच्या व्यक्तीमध्ये रूपांतर होतं. आणि मग नारद मुनी आणि पुन्हा तिथून जात असतात तेव्हा ते बघतात की तिकडून मृगारी ऋषी असे उड्या मारत मारत येतात, कारण तिथे मग तिथे म्हणतात की तू का असं आणि का ही चादर ठेवतोयस, तर त्याखाली असणाऱ्या मुंग्या त्यांच्यावर पाय पडू नये आणि त्यांचा मृत्यू होऊ नये. इतकं परिवर्तन बघा मनामध्ये. ज्यांनी अर्धवट प्राण्यांना मारून ज्याचा कुठेतरी आनंद घेत असतो, तीच व्यक्ती जेव्हा भक्ती मार्गावरती येते तेव्हा तिचं परिवर्तन मनामध्ये बघा. आणि चादर टाकून आणि त्या मुंग्यांना सुद्धा इजा पोहोचू नये ही काळजी मृगारी ऋषींनी घेतलेली असते. अशा प्रकारे त्या पापा मग कुठेतरी मोक्षा काय आपण बघितलं मग अशी की मुक्तीकडे, भ्रमातून मुक्तीकडे, मग ज्या भ्रमित अवस्थेमध्ये तो मनुष्य आधी वागत असतो तोच मुक्ती भक्तीच्या मार्गावरती निश्चितच मार्गस्थ होऊ शकतो. असा या भक्तीचा महिमा थोर आहे. पूर्णपणे मत्परायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी देखील भगवंतांना जाणू शकतात. मग जो पुढचा अध्याय आपल्याला जाणायचा आहे त्याची सुरुवात आपण जातीये त्याच्यामध्ये. जसं काल आपण 6व्या अध्यायातून 7व्या अध्यायामध्ये कसे गेलो ती थोडीशी झलक मी सांगितली, त्याचप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाशी कसे जोडले गेलेलो आहोत हे ऐकायचं आहे. आणि म्हणून माझ्यामध्ये पूर्ण युक्त, मग शरीर आणि मन असं पूर्णपणे युक्त झालेलं असतं आणि भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जे जाणतात ते मृत्यूसमयी, त्या मृत्यूसमयी, मग ती अशी वेळ आहे जी कुणालाही माहिती नाही, पण
तिथं नामस्मरण करता करू शकता आलं पाहिजे आणि म्हणूनच त्याचा सराव हा आयुष्यभर केला पाहिजे. अशा प्रकारे इति सप्तमोध्याय समाप्त. कृष्णाबद्दलच्या ज्ञानाला आपण जाणलेलं आहे. भगवान कृष्णाच्या शक्ती, पराशक्ती, अपराशक्ती आणि मार्जिनल त्याला म्हणतो ना काठावरची शक्ती, जे आपण लिव्हिंग एंटिटी, जी आपण जीवात्मा आहोत. आणि भगवान श्रीकृष्णाला शरण जाणं, मग हे शरण जाणाऱ्या चार प्रकारच्या व्यक्ती त्या कधीच भगवंताने शरण जाऊ शकत नाही. आणि ज्या चार प्रकारच्या व्यक्ती जातात त्यापैकी ज्ञानी व्यक्ती ही कायमच जास्तीत जास्त ज्ञानी व्यक्तीचं कृष्ण भावना किंवा ज्ञानी व्यक्तीचा जो उद्दिष्ट असतं, ज्या उद्दिष्टामध्ये गेलेलं असतं ते उद्दिष्ट संपत नाही. कारण कधी कधी स्ट्रेस मधली असलेली व्यक्ती संकट सांभली की भगवंताना विसरलं जातं. मग त्या त्या वेळेला फक्त टेम्पररीली असं नाही, तर त्याचा सराव केला पाहिजे आयुष्यभर भगवंतांचं चिंतन. मग ते नामस्मरण तोंडाने करत राहिलं आणि तुमची काही इतर फक्त पुस्तकं वाचू नका, मोबाईल बदलू नका, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण कदाचित अन्न शिजवत असाल तर निश्चितच ते करताना तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करू शकता. कारण सुंदर प्रकारे मग त्या अन्नाला सुद्धा एक आस्वाद येत असतो. म्हणजे निश्चितच भगवंतांना नैवेद्य करूनच ग्रहण केलं जातं, त्यामुळे त्याचं महात्म्यच थोर आहे. अशा प्रकारे देवी देवतांच्या आपण जाणलं की मय्यैव विहीनता निहितान, की कशा प्रकारे हे देवी देवता किती निकट आहेत आणि कशा प्रकारे मग देवपूजा केली जाते, व्यक्तित्ववाद, मग देवी गॉड्स यांना पूजणं, मग ती श्रद्धा दृढ होणं हे महत्वाचं असतं. विष्णूंची पूजा केल्यावर ती श्रद्धा, ज्या देवी देवतांची पूजा केली जाते ती श्रद्धा अतिशय दृढ होते. म्हणून भगवंतांच्या पूजेचं, भगवंतांच्या उपदेशाचं हे महत्व सांगितलेलं आहे. मी शेअरिंग थांबवते आणि रेकॉर्डिंग थांबवते.